काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 2019 वंचितकडून निवडणूक लढलेले आणि राष्ट्रवादीचे जे येथील दिग्गज कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, अजय लांजेवार यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे. जाणून घेऊयात की त्यांना राष्ट्रवादीमध्ये काय अस्वस्थ वाटतो की नेमकं कारण काय आहे. भाऊ, काय सांगाल, राष्ट्रवादी सोडली तुम्ही, आता नव्या पक्षात जात आहेत, काय नेमकी भूमिका होती? नेमकी भूमिका एवढीच होती की या महाराष्ट्राला बहुजन समाजाच्या नेत्याची गरज होती आणि बहुजन नेत्याला एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावं अशी माझी इच्छा होती, स्वप्न होतं. आणि म्हणून नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाला मान्य करून आम्ही सर्वांनी एकत्रित निर्णय घेऊन माझ्या सहकारी सह सन्माननीय नानाभाऊ पटोले यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी आम्ही आज रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे. आजची तारीख 7/7/2024 म्हणजे 7/7/2024 मिशन आम्ही जिंकणार आहोत आणि सन्माननीय नानाभाऊ पटोले यांना भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही पाहत आहोत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वात आम्ही आज पक्ष प्रवेश घेतलेला आहे. पण भाऊ, राष्ट्रवादीचे जे दिग्गज नेते आहेत प्रफुल्ल पटेल, ते देखील जिल्ह्याचे नेतृत्व करतायत, पण अशा वेळी तुम्हाला राष्ट्रवादी सोडण्याची गरज भासली? अशा वेळी गरज याच्यासाठी भासली की नानाभाऊ हा जमिनीशी जुळणारा नेता आहे आणि त्यांचं कार्य जे आहे की थाडेझरीसारख्या गावामध्ये जिथे इलेक्ट्रिकची सोय नव्हती तिथे इलेक्ट्रिक पोहोचण्याचं काम सन्माननीय नानाभाऊ पटोलेंनी केलं. जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी नानाभाऊ पटोले हे सदैव अहोरात्र मेहनत घेत असतात. त्याचप्रमाणे आता मी त्या दिवशी विधानसभेमध्ये होतो, विधानसभेमध्ये सन्माननीय नाना पटोले यांनी शेतकऱ्याचा मुद्दा उचलला. म्हणजे आज परिस्थिती जर पाहिली तर पाऊस येत नाही आहे, अनेक लोकांच्या रोवण्या झालेल्या नाही आहेत, पेरण्या मरण पावलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये शासनाचं लक्ष या शेतकऱ्याकडे नसल्यामुळे आणि त्यांचं लक्ष भलतीकडे हे करण्यासाठी वळवण्यासाठी लाडली योजना जी त्यांनी अस्तित्वात आणली, अरे जे लोक जिवंत आहेत त्यांना आधी जिवंत ठेवून काळाची गरज आहे आणि ते सोडून त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर लाडकी योजना सुरू करून एकंदरीत शेतकऱ्यावर कुठेतरी अपमान केल्याचं दिसून येत आहे. आणि म्हणून नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आज सगळे 5-7 हजार पक्षांनी, सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, विविध पक्षाच्या, त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे सुद्धा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा आहेत, शरदचंद्र पवार तुतारी गटाचे सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे विविध संघटनेतून सुद्धा आलेले आहेत. आणि म्हणून आम्ही सन्माननीय नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. तुमचं मोठ्या संख्येने इथं कार्यकर्ता आहे, पुन्हा काही राष्ट्रवादीच्या गट फुटण्याची शक्यता आहे का? कालांतराने ते समजेलच की अजून काही खूप लोक आतुरतेने आमच्यासोबत यायला तयार होते, परंतु आजची परिस्थिती आहे की जे तर सिंचनाची सोय आहे तिथे म्हणजे रोवणे सुरू आहेत आणि भरपूर लोकांची इच्छा असताना सुद्धा आज जे रोवण्याचा हे परिस्थिती आहे आणि म्हणून अनेक लोक या कार्यक्रमापासून जे वंचित राहिले ते आतुरतेने वाटच पाहत आहेत. जसे काही हा आपला याचा सीजन संपेल, रोवण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा 15 ऑगस्टच्या दरम्यान आम्ही खूप मोठा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करू आणि तिथे अजून याच्यापेक्षा खूप मोठा भव्य पक्षप्रवेश होणार आहे. मोठे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये, काही जिल्हाध्यक्ष, अनेक मोठे पदाधिकारी आहेत. तो शेवटचा प्रश्न, नानाभाऊ सोबत जेव्हा तुम्ही पक्षप्रवेशाची गोष्ट केली तर आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात काही बोलणार? याबाबत माझी काहीही चर्चा झाली नाही. एक काँग्रेसचा शिपाई म्हणून मी तिथे काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पक्षाचा निर्णय मला सुद्धा अंतिम राहील. काँग्रेस पक्ष ज्यालाही उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहू आणि आमचा उमेदवार हा येणाऱ्या 2024 मिशन पूर्ण करण्यासाठी विधानसभा अर्जुनी मोरगावमध्ये काँग्रेस पक्षाचा आमदार तिथे बनवून जाण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करू. तर हे होते अजय लांजेवार, ज्यांनी आजच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून आणखी आगामी काळामध्ये काही कार्यकर्ते त्यांच्या पदाधिकारी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.